नमस्कार, मी भाग्यश्री बास किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग्स मध्ये तुमचे स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत जवळजवळ सर्वांचीच आवडती अशी डिश हक्का नूडल्स। ती कशी बनवायची याकरता संपूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मग बनवायला घेऊया हक्का नूडल्स। इथे मी 250 ग्रॅमचे असे दोन नूडल्सचे पॅकेट घेतले आहेत। एकीकडे पाणी उकळत ठेवले नूडल्स बॉईल करायला, त्यात थोडंसं म्हणजे अगदी 1 टीस्पून तेल घालूया, म्हणजे नूडल्स हे आपले चिकट होणार नाही। त्यातले थोडेसे नूडल्स मी फ्राय नूडल्ससाठी वापरणार आहे, जे आधी मी तुम्हाला रेसिपी दाखवली खूप मस्त होतात। चायनीज म्हटलं की फ्राय नूडल्स आणि शेजवान चटणी, तर हे कॉम्बिनेशन आलंच। त्यातले मी थोडेसे नूडल्स फ्राय नूडल्ससाठी बाजूला काढून घेणार आहे आणि आपले बाकीचे नूडल्स हे उकडून घेणार आहे। इथे मी एक आल्याचा तुकडा आणि 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। आता हे सर्व नूडल्स आपण चाळणीत काढून घेऊ आणि ड्रेन करून घेऊ। या नूडल्सवरती मी 1 ग्लास थंड पाणी घालणार आहे, जेणेकरून ते छान मोकळे होतील। आता हे पाणी हे जाईपर्यंत चाळणीत असंच थंड करत ठेवू हे नूडल्स। एकदा मोकळे करून घेऊ। आता इथे मी काही भाज्या कापून घेतलेल्या आहेत, 1 मोठी सिमला मिरची, 1 कप कोबी, 1/2 कप गाजर आणि 1 मोठा कांदा, असे सर्व उभं कापून घेतलेले आहेत। त्यानंतर लसणाच्या पाकळ्या व अलं यांचे तुकडे करून घेतलेले आहेत बारीक। तर इथे मी कढई गरम करत ठेवली, त्यात 5 टेबलस्पून तेल घातलंय, त्यामध्ये अलं लसणाचे तुकडे घालूया। ते पूर्ण करपू द्यायचे नाही, जस्ट फ्लेवर तो तेलात उतरू द्यायचा आणि मग त्यात कांदा घालायचा। कांद्यातला कच्चेपणा जाईपर्यंत आपण इथे परतून घेऊया। त्यानंतर यामध्ये सिमला मिरची घालू, कोबी घालू आणि गाजर घालू आणि छान परतून घेऊया। अगदी नरम करायचे नाहीये, थोडासा क्रंच या भाज्यांमधला ठेवायचा आहे। इथे तेल तुम्हाला थोडं जास्त घेतलेलं दिसतंय, जेणेकरून आपले नूडल्स हे सुके किंवा कोरडे होणार नाहीत। आता यामध्ये 1 टेबलस्पून शेजवान चटणी, अर्थात तुमच्या तिखट आवडीनुसार असणार आहे। त्यानंतर 1 टीस्पून सोया सॉस। छान परतून घेऊया भाज्यांमध्ये हे। एक टीस्पून टमॅटो सॉस, पुन्हा एकदा परतून घेऊ। मस्त कलर आलाय भाज्यांना। तर इथे मी रेडीमेड आपला नूडल्स मसाला असतो तो घातला आहे, चायनीज मसाला, तो साधारण 2 टेबलस्पून घातला आहे। पुन्हा एकदा तो छान मिक्स करून घेऊ। त्याच्यामध्ये आपले बॉईल केलेले नूडल्स घालूया। आणि पुन्हा एकदा छान सर्व मिक्स करून घेऊ, जेणेकरून सर्व भाज्या मसाले नूडल्सला लागले जातील। मी ते थोडे थोडे करून नूडल्स घातले आणि मिक्स करते, म्हणजे सर्व मसाले सॉसेस छान लागतील नूडल्सला। अगदी
बाहेरच्या नूडल्ससारखा कलर आलेला आहे आणि लागतातही तितकेच मस्त. एक 2 मिनिटं छानपैकी असंच कढईत परतून घेऊ. हे झाले आपले तयार हक्का नूडल्स तयार. अतिशय मस्त लागतात आणि अगदी पटकनही होतात. नक्की करून बघा. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.